आणि बॅट कट आहे, तोच इशारा जावेद फरिसरांच्या माध्यमातून. तर इथे ऑन साईडला भरपूर चांगला फटका खेळले, चेंडू जाईल इथे मात्र, इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, फटका भरपूर चांगला आहे, मात्र एलिव्हेशन देखील तेवढंच मी आलाय. संधी होती झेल घेण्याची, टेम्परामेंट दाखवून विकेट सांभाळून खेळायची खेळ करावा लागेल दोन्ही संघांना, दोन्ही फलंदाजांना. हा चेंडू थोडासा ऑर्थोडॉक्स फटका, फटका तिथे नव्हता, फटका बनवला, इम्प्रोवायझेशन पाहायला मिळालं या चेंडूवर. षटकात भरपूर दावा आले आहेत ते बेतवडे संघासाठी. स्ट्राइकिंग फलंदाज सुरेंद्र लोखंडे, इनसाइड आउट, अप्रतिम फटका, चेंडू हवेमध्ये, झेल ड्रॉप, धाव संख्या 13 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा इनसाइड आउट दाखवण्याचा प्रयत्न, इथे मात्र विस्फील, खराब क्षेत्ररक्षण, झेल तर सोडला आणि आता चौकार मिळतो तो सुरेंद्र लोखंडेला. इनसाइड आउट आता मात्र दाखवलं बघायचं, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आता मात्र झेल सोडणार नाही. हवे राऊंड विकेट मारा करेल, चेंडू उचललाय, उंच तर गेलाय, बघायचं आहे चेंडू फिनिश होणार का. क्षेत्रक्षक आहे तिथे पण चेंडू फक्त बघत राहत. सुरू झालाय विष्णू पाटील ऑन साईडला, फटका चांगलाय, बघायचा क्षेत्रक्षक येत आहे डीप मधना आणि दोन खंडच्या मधून चेंडू हवेमध्ये तर गेलाय, उंच तर आहे, क्षेत्रक्षक येत आहेत पण डीप मध्ये चेंडू, हवेचा योग्य वापर, सी महाराष्ट्र बार षटकार. चेंडूवर खूप चांगला बाउन्स सुद्धा आहे विष्णू पेंटा जोशीसाठी. हुक केलाय, खराब गोलंदाजी, योग्य प्रत्युत्तर, चेंडू लॉंग. चेंडूवर अप्रतिम फलंदाजी या षटकामध्ये आणि खूपच लाभ. थँक यू डीजे, त्या फटक्यामध्ये एवढी ताकद होती, दाहकता होती, जणू काय त्या फटक्याचा चटका लागला मिड विकेटला. प्रवीण तांडेल तब्बल 302 चौकार आतापर्यंत कुठले गेले आहेत आणि आतापाडा संघासाठी. कोलोटाप्याचा चेंडू होता, बघायचा चेंडू मागे येतोय आणि पंच सांगतात इट इज लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद. लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका सादर करत असताना चांगली फटकेबाजी करतोय. चेंडू हवेमध्ये, लॉफ्ट स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, सँड अँड डिलिव्हर. खांद्यावर एक चेंडू आणि पाच धावांची गरज, अप्रतिम सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. ओहो गुड बॉलिंग, व्हॉट अ बॉल, थांबवते बॅट्समन ऋषीला. इथे मात्र फटका बरोबर बॅट वरती, मिडल झाला बॅट मधन, स्वीट साऊंड टक आणि चेंडू जातोय सी मारेशा बाहेर, बिग हिट. रुष उजव्या हाताने ओव्हर द विकेट, कमेंट बॉक्स इनकडनं. इथे फुल टॉस होता, पावर प्ले आहे आणि समोर ऋषी भोईर खेळतोय, ज्याला चौकारांचा राजा म्हणून पाहिलं जातं. तर अशा फलंदाजा मालिकावीर, तर पहिलाच बॉल केतन मातेसा, डिकोल वट्टाप्याचा होता, भरपूर चांगला फटका, टायमिंग अतिशय सुंदर आहे, बॅट अँड बॅट मध्ये बाहेर करता चेंडू जातोय सी मारेशा. षटकार बाहेर करतात चेंडू जातो, पॉईंटच्या दिशेनं प्रयत्न करतात फिल्डर, आता मात्र यश मिळणार नाहीये, कारण आउटफील्ड फास्ट आहे, मैदान सरळ सपाट आहे आणि चेंडू देखील जातो आहे बॅकवर्ड. आता प्रचंड ताकद आहे केतन मात्रेमध्ये आणि या बॉलवरती प्रहार त्यानं केलाय आणि चेंडू जातो लॉंग ऑफ, सी मारेशा बाहेर, केतन मात्रे ब्रँडेड स्ट्रोक षटकार. अतुल पाटील, इथे देखील फटका चांगला आहे, एनआर ग्रुपचं जे पारितोषिक होत ते इथे मी येवलाय, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. अतुल पाटील राउंड विकेट आलेत, इथे देखील फटका चांगला, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द टूर्नामेंट, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ लेन होता ऑन साइडला हिटमॅन. पहिला बॉल वाईट, त्यानंतर सलगचे चार षटकार
अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. इथे देखील फुल्लर लेनचा बॉल होता, गॅपमध्ये खेळलेत, अफी भरपूर पास्ट आहे आणि यावेळी मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतोय. खाली मात्र अतुलनं कॉल केला की माझा जेल आहे मी घेतोय, आणि इथे मात्र केतन म्हात्रे नावाचं वादळ शमलंय. मात्र अर्ध्या षटकापासून नक्कीच इंडिव्हिज्युअल 50 पासून थोडंसं लांब राहावं लागलं केतन म्हात्रेला. तर केतनची बॅटिंग आवडली असेल तर टायनचा गजर व्हायलाच हवा. 48वा वैयक्तिक टीममधला अंतिम बॉल जीत भोईर. तर इथे लाईन बरबू चांगली आहे, काय चेंडू होता, डेंजरस बॉलिंग अटॅक इथे पाहायला मिळाला. चेतन पाटील साहेब उपशेर प्रमुख मुमरा यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी अशोक काटे साहेबांना विनंती करतोय, आपल्या हातून या साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल. आदरणीय तुलसीदास आहे त्याच्या अबाक्याच्या बाहेर चेंडू सी मापालीकडं. वी आर वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. व्हॉट इज इट, 4-6? यस, दॅट्स अ 4 रन्स. थँक्यू डीजे, थँक्यू. 2 मिनिटं तुम्हाला थांबवतो डीजे. पहिला षटक या आले मात्र इनसाइडरचा मोठा फटका, क्लासिकल टायमिंग. ओ व्हॉट अ शॉट, छोटे सीमा पलीकडे लोक आपला चिरून मात्र अजून एक चौकार, मोठा फटका ऑफसाइड इंडो ऑन सेला बिरकावून दिला. मात्र हिंदू समाज स्वर्गवशी बालासाहेब ठाकरे कक्षामध्ये आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे गोळीच्या बेगानं अजून एक चौकार. पुण्याच्या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा फोर व्हीलर पटकावली तोच मॅन ऑफ द सिरीजचा खेळू ऑन साइड ला. ओ व्हॉट अ टायमिंग, ब्यूटीफुल शॉट, सच अ ब्यूटीफुल शॉट, दॅट्स गॉन माइल्स. फायदा घेतला ऑन द टॉस या आले मध्ये चेंडू मिस टायमिंग सुरक्षित जज करतोय. पंचांच्या बाजूला फलंदाज बाद आणि एक मोठा धक्का ब्रेक टू विकेट. धावसंख्या थांबवली वाकड संघाना या षटकामध्ये. आई मात्र हुकच्या माध्यमातून क्लासिकल टायमिंग, चेंडू मात्र फायनल क्रीज मध्ये. पंचांचा इशारा होतो वन बाउंस सीमा पलीकडे. अपील बघा किती जोराचा अपील केलाय, माहिती महत्वाची विकेट आणि चेंडू मात्र निघून जातोय. अपील मध्ये व्यस्त आहे चेंडू सीमा पलीकडे, नशिबाचा चौकार. मैदानावरती डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज आता मात्र संयम सोडतोय. मोठा फटका पाहायला मिळतो, हिट होतोय स्वर्गवासी. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्वीपच्या माध्यमात चेंडू खेळून काढला फायनल क्रीजला. जज करतोय गुड फिल्डिंग, स्ट्राइक आपल्या खात्यावर ठेवण्याचा प्रयत्न, दोन धावेचा मानस आणि प्रथमेश आपली विकेट बाचण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र थोडस प्लंबल, दबाव दबाव आणि फक्त दबाव, चेंडूची फेका बॅक, फलंदाज बाद. अजून एक धक्का दिला जातो, एंड वक्त मध्ये सामना रंग आहे थरार क्रिकेटचा. ओ लवली डिलेवरी, चेंडू मात्र ऑन साइड कॅच आहे, चेंडू बीट होतो, अजून एक फटका. फ्रंट फुटला आला फलंदाज, यावेळी मात्र मिस सामी स्टोक्स पुढे सरकला. ओ व्हाट अ कॅच, जीत भोईर चेंडू खाली आणि फलंदाज बाद.